चलो दोनों ऑफिशियल मैदान चौथ मध्य रमेश मात्रे सर, मैक्यादा आणि रतन मनेरकर एसपी पैनल से दोन पंच आपण पाहतो ऑफिशियल। सलामी जोड़ी मैदान मध्ये दाखल झाली आहे। जोबेली संघाला दोन धावांचे पेनल्टी ऑलरेडी आहे। संघ या ठिकाणी उशिरा दाखल झाला आहे। आयोजकांनी आम्हाला या सूचना पोहोचवल्यात आणि या दोन धावांच्या पेनल्टीने जोबेली संघाला खेळायचं आहे। षटक क्रमांक पहिला कपिल पाटील नेहमीप्रमाणे सातत्याने ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता सलामीसाठी स्ट्रायकर एंडला रोशन धुए जोबेली टीमचा हिट मॅन आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्राइक एंडला बदलापूरचा ज्युनियर कृष्णा सातपुतेजी धुळेला आपण पाहतोय। कपालीची बॅटिंग अजयची डोंबिवली नगरीमध्ये नुकताच आपण पाहिली परंतु हार्ड लक आणि आता जोबेली संघ इन ऍक्शन मध्ये दाखल झाला। गोलंदाज कपिल पाटील षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहूया। टीम नेवाली कैप्टन आणि टीम मंगरूल कैप्टन। पहिला बॉल अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला। आउटस्विंगर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो। चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा पाहायला मिळाला आणि कदाचित हा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला। चेंडू पडल्यानंतर अतिशय हरकत करून चालला यष्टी रक्षक सिद्धू पाटीलच्या हातामध्ये। इथे लाईन चांगली पाहायला मिळते अक्षरशाने वेगाने बीट करत असताना आपण पाहतोय। सलग लागोपाठचे दोन चेंडू डॉट आणि वाडेगर संघ सातत्याने फिरकीचा माहेरघर म्हणून ज्या संघाला ओळखलं जातंय। कदाचित तुम्हाला अतिशय चांगले खेळाडू पाहायला मिळतील अतिशय वेगवान कटर गोलंदाज आहेत। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे झाली चूक आणि अतुलने टिपलाय एक चांगला झेल रोशन धुळेला परतावा लागेल। पहिला धक्का लागत असताना टीम साई इलेवन जनमान जोबेली टीमला पहिला धक्का फलंदाज बाद। चला टीम मंगरूळ कॅप्टन आणि टीम नेवाळी कॅप्टन फक्त एक एक संघाने घेण्याचे एका बाजूला अविनाश तर दुसऱ्या बाजूला राकेश पाटील। कॅप्टन्सना विनंती आहे पहिले सुरुवातीचे दोन चेंडू डॉट आलेत गोलंदाज कपिल पाटीलचे आणि त्यानंतर आलेला हा बॉल आपण पाहतोय। रोशन धुळेने डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका खेळत असताना फटका फसला तिथे मिडॉनला सेल टिपण्यात आला ज्या ठिकाणी अतुल बोईर होते। स्ट्राईक एंडला आता महेंद्र धुळे इथे लाईन चांगली अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। काय जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी करतो अफलातून स्पेल कपिल पाटीलचा अद्यापर्यंत एकही धाव नाही आहे। वाडेघर संघ आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी त्याने का स्वीकारले असं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते आहे। सलग लागोपाठचे चार चेंडू डॉट आणि याच दरम्यान स्वीच हिट महेंद्र धुळे याच फटक्यासाठी ओळखला जातोय। सिग्नेचर स्ट्रोक महेंद्र धुळेचा बॉल चालला पॉइंटला फलंदाज आपण पाहतो महेंद्र धुळेच्या बाडमधून येत आहेत या चार धावा। कदाचित आपण पाहिलं तर पाचव्या चेंडूवरती चार धावा इथे मिळतायत टीम जोबेलीला। या सरमान ऑन साईडला आपण पाहतोय लेफ्ट केलाय क्षेत्ररक्षक सचेत आणि इथे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील सहा। शेवटच्या क्षणाला पेट्रोलिंग करत असताना आपण पाहतोय बॉल हातामध्ये होता परंतु स्वतःचा तोल सावरत असताना बॉल सीमा पार धावा मिळतील सहा। आणि टीम मंगरूळचे कॅप्टन
या ठिकाणी येतात अविनाश आणि राकेश पाटील. नक्कीच आयोजक आता काही चर्चा करतील, एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल, कारण कदाचित निर्णय ना अपेक्षित आहे. बघा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती प्रत्येक संघाने दाखवायची आहे. आदर्श ट्रॉफी तुम्ही खेळता मित्रांनो, आणि आता एक चांगला डिसिजन आपण तुमच्यापर्यंत लगेच पोचू. दोन कॅप्टनशी चर्चा होईल. 10 धावा धावफलकामध्ये महेंद्र धुळेने लॉफ्ट केलाय शेवटचा फुल टॉस बॉल. कपिल पाटीलने सुरुवातीला 4 चेंडूमध्ये इम्प्रेस केलं. त्यानंतर आपण पाहतो जोवेली संघ आता पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवत असताना चांगली स्थिती होईल. सामना अतिशय चांगला तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज अतुल येत आहेत, अतुल भोईर जो मागच्या मॅचचा हिरो होता, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलेला अतुल भोईर. पहिलाच बॉल यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न, अजय धुळेचा फुल टॉस बॉल होता, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु इथे धावा मिळतील किती पाहायचे. आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कॉलिंग भरपूर चांगली होती, तिथे शतकचे थोडेसे फंबल झाले, चाच पडले आणि अजय धुळेने हेच पाहिलं. या सरमान आपण पाहतो महेंद्र धुळे नकार देत असताना एक सिंगल धाव येते आहे. महेंद्र धुळेला माहिती आहे रोशन धुळे बाद झालाय, परंतु इथे मैदान शॉटमध्ये थांबणं फार गरजेचं आहे. मैदान शॉटमध्ये पाय घट्ट रोवून थांबावं लागेल. बासवन महेंद्र धुळे अजय धुळेला पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटची कडा लिडिंग एज, आणि ते कदाचित पूर्णपणे लेफ्ट हँडर बासवन होऊन महेंद्र धुळे खेळत होते. धावी ते मिळेल सिंगल. पहिल्या दोन बॉल वरती एक एक धाव आली, त्यानंतर दोन धावा येतात. या जर्मान आपण पाहतोय धावसंख्या धावफलकामध्ये एक अलेक 500 रुपयाना तेरा धावा धाव फलका बत्यात. षटक क्रमांक 2 मंगरुळ आणि नेवाणी. या सरमान ऑफ साईडला वड शॉट, परंतु फटका फसलाय महेंद्र धुळेचा. कदाचित आपण पाहतोय वाऱ्याला प्रतिउत्तर देऊ शकत नाहीये, आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने खेळत असणारा हा फटका महेंद्र धुळेचा फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक तिथे टिपला जाईल सेल. कपिल पाटील वड कॅच, फलंदाज महेंद्र धुळे बाद. दुसरा धक्का टीम जोमेलीला. महेंद्र धुळे थोडेसे निराश होते असं वाटलं होतं की चेंडूने उंची जास्त गाठली, परंतु लांबी कमी होती. शेवटचे अंतिम दोन बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. विवेक गायकवाड मैदान शॉटमध्ये, बासमन स्ट्राईक एंडला, फलंदाज सज्ज होतात. पुढे एकदा आपण पाहतोय या सरमान फटका लॉंग ऑफला टिपला जाईल झेल. विवेक गायकवाड हा देखील फलंदाज अगदी जाळ्यामध्ये अडकलाय. महेंद्र धुळे नंतर लागणारा हा या षटकातील दुसरा धक्का, फलंदाज बाद. थँक यू. आणि विवेक गायकवाड ज्या पावलाने मैदान शॉटमध्ये गेला, जिबाच्या आकांताने परतला होता हा खेळाडू, परंतु आता मैदान शॉटमध्ये शांत आणि निराश पद्धतीने डगावच्या दिशेने परत आहेत. दोन धावांची ऑलरेडी पॅनल्टी आहे, स्विच इट करण्याचा प्रयत्न प्रेम धुळे. कदाचित जोवेली संघ आपण पाहतो प्रत्येक खेळाडू स्विच इटच्या माध्यमातून चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. 13 धावा धावफलकावरती आहेत. जोवेली संघाला हे विसरून चालणार नाही आहे. दोन धावांची ऑलरेडी पॅनल्टी आहे, आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं असेल, नाहीतर एक सोपा टार्गेट बनवला जाईल. मागची मॅच तुम्ही पाहिली असेल, कापरी सिद्धी पालेगाव
आणि जय जलेश्वर वाडेकर संघ ज्यामध्ये 20 धावांची गरज असताना 18 बॉल मध्ये तो सामना पहिल्या षटकामध्ये जय जलेश्वर वाडेकर संघाने संपन्न केला होता। एक प्रचंड ताकदीचा संघ आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहतोय सातत्याने धबधबा निर्माण करणारा संघ म्हटला तर सिद्धू पाटीलचा जय जलेश्वर वाडेकर संघ आहे आणि त्याच्या अगेन्स्ट साई 11 जन्मा जोबेली संघ खेळते आहे। शेवटचा स्लॉगोत षटक तुडुंब वाहणार क्रीडांगण आपण पाहतोय, अतिशय दर्जेदार स्पर्धा आदर्श ट्रॉफी जांभिवलीपाडा 2023 पर्व आहे। जांभिवलीपाडा जेपी डॅम रेल नीर प्लांटच्या बाजूला अनंतनगर एमआयडीसीला जॉईंट असलेले क्रीडांगण आणि या क्रीडानगरीमध्ये चालू असलेला क्रिकेटचा देखना सोहळा श्री मलंगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज सज्जत शेवटचा अंतिम षटका मारा, पहिलाच बॉल अजय धुळे साठी आपण पाहतोय, पहिला चेंडू आलाय डॉट दाव संख्या दाव फलकावर अगदी स्थिर आपण पाहतोय, 13 धावा दाव फलकावर। गोलंदाज सर्वेश पुनश्च एकदा याच दरम्यान चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी आपण पाहतो लेग कटर गोलंदाज पाहायला मिळतात, चेंडू पडल्यानंतर स्विंग होतोय स्विंग आणि मिस। षटक क्रमांक 3 सलग 2 बॉल डॉट अजय धुळे साठी हा बॉल पुनश्च एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात डाऊन दी बॉल टिपला जाईल सेल संपलाय खेळ अजय धुळे बॅक टू द पॅवेलियन। अगदी आपण पाहिलं तर आता हे तुडुंब वाहणार क्रीडा नगरी या प्रेक्षकांचा महापूर जणू काही जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळत आहे, तर म्हटलं जातं ना वावर आहे तर पावर आहे। शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक, गोलंदाज सर्वेश पाटील स्ट्रायकिंगला संदेश मसने नॉन स्ट्रायकिंगला प्रेम धुळे, या सरमान संदेश साठी हा बॉल जागेवरती गिरकी मारले चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, हा देखील चेंडू आलाय डॉट, अद्याप पर्यंत आपण पाहिलं तर डॉट बॉलचा विचार केला तर एकंदरीत 7 बॉल डॉट आले त्या इनिंगच्या। इथे लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे, 8वा बॉल देखील आपण पाहिला तर डॉट आलाय। षटक क्रमांक आपण पाहतो अंतिम आणि अंतिम षटकामध्ये जोबेली संघाला एकही धाव अद्याप पर्यंत मिळाली नाही आहे। गोलंदाज सर्वेश पाटील का मेडल षटक या स्पर्धेचा, या सरमान आपण पाहतोय कोलवा टप्प्याचा बॉल होता, संदेश पाटीलने दिशा दिली एक धाव इथे मिळते आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद। आपण जर पाहिलं तर वाडेकर संघाचा पूर्णपणे जोबेली संघाला बांधून ठेवण्याचं काम केलं पहिल्या सत्रामध्ये। षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय, धाव संख्या फलकावती 14 धावा झाल्यात, 15 धावा बनवायचे परंतु 2 धावांची पॅनल्टी आहे। वाडेकर संघ जेव्हा बॅटिंग करेल पहिले षटक कंप्लीट होईल तेव्हा त्या 2 धावा तिथे ऍड केल्या जातील हे लक्षात असू द्या, म्हणजे येणाऱ्या 18 बॉलमध्ये जरी 13 धावा बनवल्या तरी सहजतेने जय जलेश्वर वाडेकर संघ या मॅचमध्ये विन होऊ शकतो, परंतु जोबेली संघ गेम प्लॅनिंग सिद्धूदादा पाटीलला माहिती आहे कारण अतिशय चांगला खेळाडू आहे, प्रतिस्पर्धी संघ देखील एक तुल्यबळ संघ, एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता या मॅचमध्ये
चला लवकर लवकर अपन आणि या नंतरचा एक चांगला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल कारण स्पर्धा कशी का होईना परंतु कंप्लीट करणं हे स्वप्न आहे. आज जांभुलीपाड्याचं ग्रामस्थ मंडळ जांभुलीपाडा आयोजित आदर्श ट्रॉफी श्री मलंगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय महेश दादा गायकवाड जे अध्यक्ष अठरा बॉल पंधरा धावांची गरज आहे लक्षात असू द्या. समीकरण आहे स्ट्राइक एंडला अतुल भोईर आणि नॉन स्ट्राइक एंडला सर्वेश पाटील ही सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. अठरा बॉल पंधरा धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय स्लॉग सिप करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि शेवटच्या क्षणाला लॉंग लेग सीमारेषे बाहेर जाणारा हा पहिला दर्जेदार चौका. असाबाने केलेला पुरस्कृत हा संघ साई इलेव्हन जन्म जुबली संघ. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर धावा आल्या नाही आहेत आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता चोख प्रतिउत्तर देत असताना इटका जबाब पथरच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर प्रतिस्पर्धी संघ जोबेली संघाला देत असताना टीम जय जलेश्वर वाडेकर जिथे पंधरा धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती महेंद्र धुळेच्या अगेन्स्ट आलाय चौकार ऑन साईडला फटका चांगला आहे वड स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कदाचित अंपायर सिग्नल डिसिजन येणं बाकी आहे. धावा मिळतील सहा षटकार. महेंद्र धुळे आपण पाहतो पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण होतं अतुलचं. पुढे एकदा ऑन साईडला मॅच फिनिश आणि जय जलेश्वर वाडेकर संघ सेकंड सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ आम्हाला मिळतोय आजच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये. जबरदस्त खेळ मॅच पुन्हा एकदा नो डाऊट वन्स अगेन अतुल भोईर. सोळा धावा आणि दोन विकेट. चला आपण लगेचच एक चांगला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतो या मॅच नंतर. आपण सेकंड सेमी फायनल शेलारपाडा वर्सेस जय जलेश्वर वाडेकर या दोन टीम मध्ये होईल ही लढत. हार्ड लक टीम जोबेली कारण धुळे आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडासा उशिरा दाखल झाला परंतु धकाधकीच्या जीवनामध्ये नक्कीच